खुशापासिंदी हंगेवाडी या बोरी इकडे श्रीमंतले हंगेवाडी म्हणजे यातील बोरी म्हणजे आणि आज बी हंगेवाडी लोणी वंकरातला आहे मी जवळ जिथून आमच्या पास कुशा भाऊ खऱ्या अर्थाने ही जी शेतकरी आहेत ना हे खूप आशेनं आपल्यापर्यंत येत आहेत बरोबर बरोबर आणि काय येत आहेत ह्यांना काय आजही थालं तरी ह्यांचा जीव त्या बागेत बरोबर बाग सुरीला जाईल का आहे ना जर आपल्याला कोण घरी नसेल तर एकटा शेतकरी तो फिरू शकत काय काय हँडल करणार काय काय हँडल करा त्यांनी मार्केट हँडल करावं मजूर हँडल करावं रात्रपाळीची हँडल करा तर मला सांगा आता तुम्ही आज मार्केटला इथं आलेला ह्याच्या अगोदर तुमचा किती वर्षाचा पुण्याचा अनुभव आहे किंवा जागेचा अनुभव गेल्या वर्षी आलो होतो त्याच्या मागच्या वर्षी आलतो पण आता मी आपला माल आलेला बरं मग आता हंगेवाडी एक असं स्टेशन आहे की तुमच्या तिथं एक बाजारपेठ आहे थोडक्यात म्हणजे एवढं बाहेरचे व्यापारी येतात भुरटी व्यापारी आहेत भुरटी भुरटी व्यापारी ती लुटी देत शेतकरी मला गेल्या वर्षी लुटलं एवढं लक्ष देतो तरी आपण त्यांनाच भाग देतात ना जवळचे माणसं फसू देते त्यांना आपण तरी भाग देतोय हे पण जोडून घ्यायच्या अगोदर ह्यांनी यांचा पहिला तो भुरट्या व्यापारी मी तेच सांगतो काय होतं एखादा मध्ये पुढे घातला ना त्यांनी आपल्याला चहा पाणीच्या नादात मला काय तरी गप्पा शेजारी डाब्यावर जाऊन एखाद्याला क्वार्टर पाजून गोळू 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 तिथं जाणायचं कसं तरी राजी करून द्यायला लावायचं त्याला दापाच भेटले त्यांनी सांगितलं तोंड जोडून घेतले एकानी हे म्हणले मागच्या फसलो आणि फसलेले आता सावध सावधी थालेले आणि कुशाभाऊंनी सांगितलं हे बुरखी आपण मी काय माल देणार नाही पण हे एक बाजारचं ठिकाण असणारं गाव आहे आणि त्या बाजाराच्या ठिकाणामध्ये इथं औषध कंपन्या सुद्धा बरेचसे मिळावे तुमचे होतात किंवा व्यापारी सुद्धा येतात त्या गावात मी स्वतः तुमच्या कानिपनाथाच्या मंदिराला देणगी देऊन मी एक मेळावा घेतला होता शेतकऱ्याला प्रबोधन केलं होतं बरोबर आणि त्यानंतर 7-8 वर्षांनी मी काल मागच्या आठवड्यात येऊन गेलेलो असो बऱ्यापैकी ज्या शिंदे सारख्यांची कुशाभाऊ सारखीची आज परिस्थिती सगळ्यांची झालेली आहे किंवा गोरे सारखीची परिस्थिती झालेली आहे ह्यांच्यासारखीची सुद्धा परिस्थिती तोंड झोडून देणारी माझी आज एक व्हायरल व्हिडिओ आहे ते चेक करा मध्ये मागच्या वर्षी मला अरुण पाटलांनी सटाणा तालुक्यातले मी मला मागच्या वर्षी सल्ला फक्त विचारला होता माणूस एकटा आहे बिचारा 15,000 झाड आहेत आणि सल्ला मला विचारला होता की शेट काय करू म्हणजे जर थोडं थांबा फोनवर साहेब थोडं थांबा 204 ते सौदा केला 1 कोटीचं उत्पन्न अपेक्षित होतं 1 कोटीचं 2,75,00,000 रुपये आपल्या सल्ल्याने झाले मी म्हटलं नाही माझ्याकडे आणा पण योग्य असेल तर एवढं घरी केलं असेल एवढी मजुरी गेली अशी एवढी मजुरी गेली समजा 1 कोटी देऊन दिला त्याची त्याला आराम भेटला असं समजू 2 कोटी गेले मग 2 कोटी मजुरी वाटली का यार त्याने आता आपण शेतकरी विचार करीत शेतकऱ्यांनी आज विचार करा तुम्ही काय दाळिंब किती आणले एक उदाहरण सांगतो मी सगळं आपलं मी शेतकरीचे किंवा सामान्याची आपण लाखाची वस्तू खरेदी करू पण त्याला जर गाडी बघायला गेलो ना त्याला म्हणून 200 500 पण तिथे लाख दिले तर ते नाही का म्हणणार तुम्ही कमी कर बऱ्यापैकी आज खऱ्या अर्थानं कसं हो तुम्ही आनंदी झाला गणपती रायाला प्रसार करून बुरके हटाव हे मोदक घ्या बुरके हटाव आणि चांगला व्यापारी पण शेतकऱ्याला गरजेचं आहे हे मोदक देतो सगळ्यांना की बुरटे हटाव आणि चांगला जो शेतकरी बचाव हे गणपती रायाला परत फरक करतो बाबा गणपती बाप्पा हे आमच्याला सगळ्याला हे संकट आलेलं आहे ना बुरठ्याचं हॅलो आलं लक्षात आणि ही उद्या बुरठ्याची संख्या कमी झाली चांगली संख्या वाढली त्याला ताकद दे भले जागेवर चल ताकद चांगले व्यापारी त्याला ताकद दे नाही तर मार्केटवाले अडत्यांना चांगली बुद्धी दे आणि चांगली मला भाई येऊच नको तुम्हाला येऊच नको आम्ही टेकूच नाही बागेत हेडूमुळे संधी लोक जागे झाले आमच्या शेजारी दोघांच्या बागा दिल्या एक मला फोन केला नाहीत सगळ्यांशी कॉन्टॅक्ट होत नाही लगेच आमना सांगितलं सगळं कॉन्टॅक्ट होते आज मला एका मार्केटमध्ये थोडा माल आला तरी मी जगू शकतो माझं पोट मोठं नाही माझं शेतकरी जात ही मला जागवायची त्यासाठी मी सगळ्याकडे प्रयत्न करतोय आणि भविष्यामध्ये या पद्धतीने जर आपण सगळ्यांनी जागरूक राहिलं तर मला असं वाटतं बुरटे हटाव आणि तोंडात जाडायची वेळ जाताना एकदम चेहरा पाडून गेला काय सांगते चालतंय ठीक आहे एका दिवसात सत्तर माल खाली करून गेला व्यापारी